घेऊन येत असताना रोइंजन विरुद्ध मानेरे या मॅच मध्ये. धन्यवाद. थँक्यू कुणाल. तर आपण सामन्याकडे बोलतोय, खूप महत्वाचा सामना आपण पाहतोय, रुईंजन वर्सेस मानेरे. दोन संघामध्ये म्हसोबा क्रिकेट क्लब मानेरेच्या संघानं मागच्या सामन्यात चकित तरुण फलंदाजी आणि एक धक्कादायक विजय संपादित केला. शेवटच्या क्षणापर्यंत लढला सामना आपल्याला मागच्या सामन्यात पाहिजे, त्याचं चित्र तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट पाहायला मिळणार का? चिनूचा पुढचा चेंडू बाउन्स बघा किती जास्त देतोय, शोल्डरचा वापर बघा. शॉर्ट ऑफ लेनमध्ये चेंडू जास्त उंची दिली आणि पंचाने सांगितलं इट इज वाईट, नो डाऊट, कारण जास्त उचले चेंडूला जास्त पाहायला मिळाल्यानंतर तुम्हाला हे चित्र स्पष्ट पाहायला मिळेल की चेंडू वाईट केला जाईल पंचाच्या माध्यमातून. आणि धावसंख्येला आकार येतो, आतापर्यंत पहिले षटक मार्गस्थ असताना 6 या धावसंख्येवरती. प्रवीण जोशी इज द कॅप्टन ऑफ द टीम. मागच्या सामन्यामध्ये 17 धावांची दमदार फलंदाजी, 9 चेंडूमध्ये तोच असंघा नेक्स्ट स्ट्राइक रेनला बघू शकाल तुम्ही, अत्यंत घातक फलंदाज. हा चेंडू टपाण्यात बघा आतमध्ये येतोय, विकेट कीपर बघा खूप चांगलं आकाशच्या माध्यम तुम्हाला पाहायला मिळते, चेंडू झपकन आतमध्ये आलाय. धावसंख्येला मात्र आकार नाहीये, एकूण धावसंख्या आपण पाहतोय 6. मागच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना एक धक्कादायक विजय प्रस्थापित करताना मानेरी संघ पाहायला मिळाला, त्यामुळे हा सामना एक मोठा सामना असेल अशी प्रेक्षकांना निश्चित या सामन्याकडनं खूप अपेक्षा असणार आहेत. चिनूचा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट येतोय, हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त क्रिकेटचा क्लासिकल ड्राईव्ह दाखवतोय, एक्स्ट्रा कवर चेंडू ट्रॅव्हल होतोय, वन बाउन्स सीम आपल्याकडं, दमदार चौकार. बघू शकाल आपण टेनिस विषयामध्ये बहुतांश खेळाडू आपण पाहतोय ती ऑनसाईडला जास्त फलंदाजी करतात, मात्र हा फलंदाज प्रवीणचा मी खरोखरच कौतुक करेन, तो जास्त फटकं ऑफसाईडला कन्वर्ट करतोय. मी निश्चित म्हणेन माजी कर्णधार भारताचे मोहम्मद अझुरुद्दीन विश्वनाथ गुंडप्पा यांची आठवण करणार आहे. हे फटके तुम्हाला पाहिजे ज्याच्यामध्ये मादकता, ज्याच्यामध्ये खूप सौंदर्य क्रिकेटचं भरभरलेलं असतं, ते सौंदर्य वर्धक तुम्हाला फटके पाहायला मिळतात प्रवीणच्या बॅटमधनं. धावसंख्येला वेगानं आकार येतोय, चिनूचा पुढचा चेंडू याजवेली मात्र पूल करतोय, फायनल सेशनमध्ये नो मॅच तालमेल चेंडू राहुल होतोय, चतुर्षत त्याच्या मागे, मात्र 200 चेंडू बीट करतोय आणि सी महापालिकडं अजून एक चौकार. तर बघा तीन चौकार तुम्हाला पाहायला मिळतात फलंदाज प्रवीण जोशीच्या बॅटमध्ये, दोन चौकार तुम्हाला पाहायला मिळले, पहिला चौकार आपण पाहिला पॉईंट आणि कव्हरच्या डोक्यावर, दुसरा चौकार आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हर रिझन, तिसरा चौकार आपण पाहतोय फायनल रिझनमध्ये. एखादा फलंदाज जर चौफेर पंजी करत असेल त्या फलंदाजाला थांबवणं फार कठीण असतं, त्यामुळे कोणत्या चेंडूचा एक्झॅक्टली वापर करायचा आणि फलंदाज कसं थांबवायचं हा चेंडू समोर असलेला मोठा यक्ष प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज सज्ज प्रवीण, जबरदस्त फलंदाजी, ओव्हर द विकेट. हा चेंडू स्ट्रेट डाव बघा, डिफेन्स सुद्धा त्याच्याकडे आहे, संयम तेवढेच दाखवतोय फलंदाज, जेवढी आक्रमकता आहे प्रवीणकडे तेवढे संयम सुद्धा आहे बघा, खूप चांगला क्रिकेट दाखवतोय. डिफेन्स शॉटला सुद्धा त्यावेळी मात्र त्याने पसंती दिली, कारण चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं फार गरजेचं होतं आणि यावेळी मात्र डेंजरस डिलिव्हरी चिनूच्या तुम्हाला माध्यमात पाहायला मिळतोय आणि एका धावेने धावसंख्येला आकार येतोय, तो मात्र तीन चौकाराच्या मदतीनं तब्बल धावसंख्या 15 आपण पाहतोय धावफलकावरती. गुड स्टार्ट फ्रॉम द मानेरे टीम, खूप चांगला स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट या संघाला दिलाय तो प्रवीण संघनायकानं. हा चेंडू ऑन साईडला बिरकावण्याचा प्रयत्न, सचिन कडू चेंडू खाली, मात्र हा झेल टिपणं फार कठीण होतं, कारण बॅगे येऊन चेंडूला बॅलन्स करणं फार कठीण होतं, त्यामुळे सचिन झेल टिपू शकला नाहीये आणि दोन धामेंच्या बरोबरीनं पंच मात्र घोषणा करतात, एका षटकाची सांगता होते आणि या षटकामध्ये तुम्हाला तीन चौकार, एक वाईट तुम्हाला पाहायला मिळाला आणि एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा बिनकडी बाज अशी दमदार आणि सावध सुरत पाहायला मिळते मानेरे संघाच्या माध्यमातून. आपण पाहता ती स्पर्धा गावदेवी खाडे यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्मान्य दिनेश पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी आणि ग्रामस्थ मंडळ फडकेपाडा, ग्रामस्थ मंडळ शिलगाव आणि ग्रामस्थ मंडळ खाडी यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय, खूप चांगलं विशेष सहकार्य या सर्व मंडळीचं लागतं या स्पर्धेसाठी. नवीन संकल्पना साकारणं स्पर्धेचं सातत्य कायम ठेवणं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. बघा यावर्षी तुम्हाला तीन आमूलाग्र बदल पाहायला मिळतात, यावर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्टँड ही संकल्पना पाहायला मिळते, यावर्षी चांदीचं कोटिंग असलेले ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला डुक ही बाईक पाहायला मिळते, या स्पर्धेमध्ये तुम्हाला अव्हेंजर बजाजची बाईक पाहायला मिळाली. हे नवीन नवीन संकल्पना राबवणं या स्पर्धेचं वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले समाप्त होते, आमूलाग्र बदल क्षेत्रशमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, 17 धावा ज्या मानेरे संघानं मागच्या सामन्यात 79 धावा चेस केल्या होत्या, त्यामुळे 5 षटकांमध्ये चिनूनं कमिटमेंट केली होती की 55 आम्ही थांबू, मात्र 30 सध्या पाहायला मिळत नाही, मानसिकता पाहायला मिळत नाहीये, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा दमदार खेळी करून आपण किती चांगली फलंदाजी करू शकतोय याचं उत्तम उदाहरण दाखवलंय आणि मानेरे संघ किती फॉर्ममध्ये यावर्षी याचं उत्तम उदाहरण दाखवलंय या मानेरे संघानं.
बघायचं रुंजन संघ, ज्या संघानं खूप चांगली कामगिरी मागच्या स्पर्धेमध्ये केली होती स्टार ओवेच्या मैदानावरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न शतक जज करतोय, पंचाकडनं अपीलही मागितलं जात आहे, मात्र पंचाने सांगितलं नॉट आउट. बघा क्षेत्ररक्षणामध्ये 9 क्षेत्ररक्षणाचं तुम्हाला अपील इथे पाहायला मिळेलं, निर्धाव चेंडू जे सांगता पाहायला मिळते. आताच रायगडमध्ये खूप मोठी स्पर्धा झाली स्टार क्रिकेट ओवा यांच्या माध्यमामध्ये, प्रथमच 9 वाजता चेंडू पडण्याचा विक्रम रायगडमध्ये पाहायला मिळाला. आणि त्या स्पर्धेमध्ये रुंजन संघाची खूप चांगली कामगिरी होती, तोच रुंजन संघ मात्र या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी करणार याच्याकडे मात्र लक्ष लागलंय. रुपेसा चेंडू फुल हँड डिलिव्हरी बॅकफुट लावून मात्र खूप चांगला पंच पाहायला मिळतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होते पॉईंटच्या दिशेनं, सुयोग्य वापर पी टू चा आणि चेंडू सीम आपल्याकडे 4 धावांसाठी. हरेश हरेश भुईर आणि आपण पाहतो प्रवीण जोशी, असे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी मात्र खूप चांगलं फ्लाइंग साठी त्या संघाला एक चांगली धावसंख्येची अपेक्षा असणारे, कारण रुंजन संघ तेवढ्याच ताकदीचा संघ आहे फलंदाजीमध्ये, त्यामुळे 80 ते 85 धावांचं टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न यावेळी पाहायला मिळतो फलंदाजच्या माध्यमातून. राऊंड विकेट रुपेसा चेंडू इन साइड खेळण्याच्या माध्यमातून सध्या जज करतोय. मधुकर चेंडू खाली थोडीशी धडपड तुम्हाला पाहायला मिळते, ज्या वेगानं शतरक्षण केलं होतं मधुकर पाटीलनं त्याच वेगानं चेंडू फेकला होता, मात्र कलेक्टिंग करू शकला नाही आकाश, आणि मात्र एक धाव घेण्याचं मानस होतं त्यामध्ये मात्र अपयश पाहायला मिळतंय. एक धाव घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये मात्र यश 21 धावा, त्यानंतर 21 नंतर तुम्हाला धावसंख्या 22 पाहायला मिळते. मग पहिलं चिनूच्या षटकामध्ये खूप जास्त धावा दिल्या, त्यामुळे रुपेशवरती फार मोठी जबाबदारी दिली संघाने, कारण की धावा रिकव्हर करायच्या मागच्या षटकामध्ये खर्च झालेल्या, आणि फलंदाज मात्र त्याच मागच्या फटक्यांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न वारंवार पाहायला मिळतोय. रुपेशचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्स शॉटचा डिफेन्स शॉट दाखवलाय, सॉफ्टहँडचा वापर केलाय. बघा खूप चांगला बॉटमॅनचा वापर, सुयोग वापर, खूप फिल्डिंग, थ्रो मात्र बाउन्स येतोय. यशरक्षक एंडला आणि चुका होतात, मिलिंद वेळकर सुद्धा गॅदर करू शकला नाहीये. चुका चुका आणि फक्त चुका पाहायला मिळतं रुंजन संघाच्या माध्यमातून, आणि याचाच फायदा घेतोय मानेरे संघाचे दोन दुवादार फलंदाज, धावसंख्येला आकार येतोय. दुसरे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय एकूण धावसंख्या पुढे सरकते तर 24 या धावसंख्येवरती. बघू शकाल जीटीच्या माध्यमातून हेलिकॅम कॅमेरा बघू शकाल तुम्ही, ड्रोन कॅमेरा ज्याला म्हटलं तर प्रत्येक क्षणचित्र या स्पर्धेत टिपली जातात, कारण शेवटचा दिवस आहे, काही आठवणी पुढच्या वर्षासाठी स्मरणात राहाव्या यासाठी हा प्रयत्न जीटीच्या माध्यमातून. चतुर्थीमध्ये आमूलाग्र बदल, धावसंख्येला आकार येतो. 24 या धावसंख्येत दुसरे षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना आपण पाहतोय दोन नामांकित संघांमध्ये. रुपेशचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइडच्या माध्यमातून, वॉट अ टायमिंग, क्लासिकल टायमिंग, ग्लोरियस शॉट, दॅट्स गॉन ऑन डीप कव्हर, दॅट्स अ 4 रन्स, वॉट अ टायमिंग. अरे शारेश बॅटमध्ये निघाल चौकार तुम्हाला पाहायला मिळते. बघा जे दोन्ही फलंदाज तुम्हाला फटके, बघा क्लासिकल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतात, कधी कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतात, कधी तुम्हाला अप्परकटच्या माध्यमध्ये चौकार पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज आपण दर्जा पाहिला, दोन्ही फलंदाजचा फुटवर जर आपण पाहिला तर खूप दर्जेदार खेळले दोन फलंदाजच्या माध्यमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे दोन फलंदाज किती फॉर्ममध्ये आहेत याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू मेरिटनुसार खेळला जातोय, प्रत्येक चेंडूवरती एक वेगळं क्रिकेटचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न त्यामध्ये मात्र यश. खूप चांगली सुरुवात मानेर संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्ग असताना रुपेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुरणपूरला आलाय फलंदाज. बघा गॅप शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं, बॅकअप देतोय अक्षताकर रिझनला. गुड थ्रो, गुड फिल्डिंग, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्येला आकार येतोय, आणि पंच आम्हाला इशारा करतो दुसरं षटक यावेळी मात्र समाप्त होते, आणि दोन षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 17 धावा आल्यात, आणि या षटकामध्ये थोडासा विसावा मिळाला आहे रुंजन संघाला, आणि या षटकामध्ये 19 धावा आपण पाहतो होत्या, 12 धावा आल्यात. 19 धावसंख्या आपण पाहतो होते धापलकावरती, 29 धावा धापलकावरती. आपण पाहतात खाडी चषक 2018 स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय दिनेश पाटील, तसेच आमचे आयोजक सन्माननीय श्याम दातीरकर, सुरेश फौजदार, हेमंत म्हात्रे, राजेश पाटील, गणेश पाटील, संजय फौजदार आमचे, सत्यवान अलिमकर, भगवान फौजदार, हरिश्चंद्र पाटील, राजेश अलिमकर, कमलाकर गायकर, कविश्वर म्हात्रे, अनिल गायकवाड, नंदू म्हात्रे, आमचे नवनाथ फौजदार, निलेश म्हात्रे, पंकज चौधरी, संदीप चौधरी, त्यानंतर आकाश बैकर, राजेश तावरे, नाना मोकाशी, गुरुनाथ पाटील, आत्माराम पाटील, अनिल पाटील, फडकेपाडा, शिलगाव आणि समस्त ग्रामस्थ मंडळ खाडी यांच्या वतीने स्पर्धा आपण पाहतोय. एक वेगळी स्पर्धा, कारण ह्या स्पर्धेतनं चावूळ लागते तुम्हाला मकर संक्रांत चषक जहानमान क्रीडा मंडळ निलजय, ज्या स्पर्धेला 50 वर्ष पूर्ण होतात, आणि त्या स्पर्धेची चावूळ लागते, त्यानंतर तुम्हाला चावूळ लागेल ती स्वर्गीय दिवंगत कामगारांचे रतन बसमू चषकाची, जी महाराष्ट्रातील पहिली अव्वल नंबरची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
त्यानंतर तुम्हाला एक अजून एक स्पर्धा पाहायला मिळेल येणाऱ्या 1-2-3 तारखेला विशालच्या माध्यमातून तुम्हाला किंग ट्रॉफी 2019 ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चिनूचा दुसरा स्पेल ऑन साईड, चिडू बिरकावून दिलाय, जबरदस्त टायमिंग, चिडू लॉफ्टेड ड्राईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जयवंत पाटील कक्षामध्ये चिडू 20 भाग घेतोय, दॅट्स अ सुपर सिक्स. बघा, ज्या नावानं हा संघ ओळखला तो मसोबा क्रिकेट क्लब मानेरे, त्यांचंच गीत लावलं जाते, तशी स्फूर्ती या संघाला मिळाली जाते. थँक्यू सो मच डीजे मास्टर, खूप चांगलं टायमिंग तुमचं. फलंदाज प्रवीणचा आपण विचार करतो, प्रवीणनं आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 18 धावा टबल ठोकल्यात आणि त्यांनी तब्बल 4 चौकार दाखवल्यात, 2 सिंगल त्यांना दाखवल्यात आणि 2 चेंडू डॉट ही झालाय. मात्र रिकव्हर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, त्याच्याकडे असलेलं कौशल्य, त्याच्याकडे असलेलं क्रीडा नैपुण्य, त्याच्याकडे असलेला फुटवरचा वापर, त्याच्या असलेली चेंडूवरती नजर आणि त्याचं असलेलं शॉटचं सिलेक्शन माइंड ब्लोइंग. खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि असे फलंदाज फार कमी पाहायला मिळतात जे मैदानाच्या चौफेर फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतात. धावांचा वेग मात्र वेगानं वाढतोय. चिनूचं पुन्हा एकदा स्वागत केलंय, ज्या चिनूनं पहिल्या षटकामध्ये संघाचा संघाने 17 धावा दिल्या होत्या, त्या चिनूचं पुन्हा एकदा स्वागत केलंय फलंदाज प्रवीणनं. बघा, तुम्हाला खूप चांगली फाईट पाहायला मिळते, कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. प्रवीण चौधरी जोशी स्ट्रायकनला आहे, तो संघनायक आहे, माफ करा, हरेश भोईर आहे यावेळी स्ट्रायकनला, नॉट स्ट्रायकला. फलंदाज आपण बघू शकाल प्रवीण जोशीला, 2 संघनायक एकमेकांसमोर तुम्हाला पाहायला मिळतात. चिनूचा चेंडू 52 चेंडू, तेवढाच चांगला मात्र चेंडू टटून काढलाय. पॉईंटचा फार वेगाने पुढे सरकतोय चेंडू, मात्र शरीर जिंकतोय सीमा पलीकडे, अजून एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त परफॉर्मन्स फनच्या माध्यमातून. सात चेंडूमध्ये हरेश भोईर 19 या धावसंख्येमध्ये खेळतोय, तर 8 चेंडू 18 धावांची भागीदारी प्रवीण जोशी, जी खूप चांगली भागीदारी 2 फलांच्या माध्यमातून. ब्रेक थ्रू विकेटची गरज आहे रुंजन संघाला आणि त्याची तळमळ तुम्हाला पाहायला मिळते चिनूच्या माध्यमातून. स्ट्रायकला फलंदाज बघू शकाल आपण हरेशला ओव्हर द विकेट. अरे चेंडू यावेळी स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील, पंचाने मात्र अपील पेटावून दिलाय. दावचीच सुद्धा अपील सेकंड एंडला केलं जात आहे, मात्र नाही आहे, पंचाने सांगितलंय नॉट आउट गुडिशन फ्रॉम अंपायर, कारण चेंडूची लेन फुल लेन डिलिव्हरी पाहायला मिळेली, मात्र लाईन चेंडूची बघा टप्पाने चेंडू तो थोडासा बाहेर निघत होता आणि पंचाने ह्याच गोष्टीचा विचार केलाय आणि पंचाने विचारले नॉट आउट. पंच आपण बघू शकाल सावंत सर आणि दुसरे आपण मनोज गुप्ता सर, असे 2 नामांकित पंच या स्पर्धेमध्ये आपलं जबरदस्त कौशल्य दाखवत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते, कारण सुट्टीचा दिवस, सुट्टीज ग्रँड फायनल डे, इज गोइंग टू बी चॅम्पियन, विल बी मॅन ऑफ द सिरीज, विल गेट अँसर. तुम्हाला सायंकाळच्या वादळाची उत्तर मिळतील, 48 संघांमध्ये काडी चषक कोण उचलणार याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल शिवाय सायंकाळच्या या थंड वातावरणामध्ये, तुम्हाला प्रसन्न वातावरण पाहायला मिळणार आहे. चिनू सज्ज होतोय, दुसऱ्यांदाच रिदम चुकतोय फलंदाजचा, स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीण जोशी, कॅप्टन टू कॅप्टन बघू शकाल, कूट कॉन्टॅक्ट, एका बाजूला प्रवीण जोशी संघनायक, एका बाजूला चिनू पाटील संघनायक, असे 2 संघनायक एकमेकांसमोर येतात. ब्लॉकचा चेंडू डेंजरस डिलिव्हरी, ऑन साईडला चेंडू अटेम्प केला, फार वेगळा लॉकचा पुढे सरकलाय, तोपर्यंत चेंडू उचलणं, येणं, वाकणं, फेकणं, मधुकर थोडासा उशीर करतोय, याचाच फायदा घेतोय. टीम स्पिरिट बघा, 2 फलंदाजांमध्ये तुम्हाला किती चांगलं तालमेल पाहायला मिळतोय, समन्वय बघा त्यांच्यामध्ये किती चांगलं पाहायला मिळतोय आणि किती वेगानं धाव उभारण्याचा प्रयत्न करतात. गुड स्पिरिट, स्पोर्ट स्पिरिट असायला हवं क्रिकेटमध्ये आणि ते दाखवताना दोन्ही फलंदाज खूप चांगली भागीदारी 2 फलांच्या माध्यमातून आणि चिनू मात्र ब्रेक थ्रू विकेटच्या यावेळी मात्र आशेनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्टान्स बदलतोय, फुल अँड डिलिव्हरी, पुन्हा एकदा अपील केलंय, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये सांगितलंय पंचानं झालाय आणि एका धावेची मात्र गरज भागवली जाते. धावा कशा येऊत, धावांना फार महत्व आहे आणि दोन्ही फलांचं एकच लक्ष आहे की धावा वेगानं येणं फार गरजेची गोष्ट आहे आणि धावसंख्येला आकारही फार वेगानं आलाय. 30 षटक मार्गस्थ असताना तब्बल 43 धावा तुम्हाला पाहायला मिळतात आणि 42 धावांची भागीदारी सुद्धा 2 फलांच्यामध्ये पाहायला मिळते. जबरदस्त सफर, शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हरी, 1-2 गो चिनूचा, शेवटचा चेंडू ब्लॉकॉलचा चेंडू बघा, चिनूनं वारंवार 3 चेंडू ब्लॉकॉलमध्ये फेकले आहेत, गरज आहे या चेंडूंची, त्याची संख्येत पुढे सरकला आहे. एकही पाऊल जर पुढे फेकलं तर मात्र आउट करू असा इशारा दिलाय आणि षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकाची यशस्वी सांगता होते. बघा चिनूला पहिल्या चेंडू ती षटकार मारला होता, दुसऱ्या चेंडू चौकार मारला होता, नंतर मात्र 4 डिलिव्हरी त्यांनी पाहिल्या, 3 डिलिव्हरी तुम्हाला ब्लॉकॉलमध्ये पाहायला मिळेला, परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेलं, अमूलाग्र परिवर्तन दाखवलं चिनूनं आणि षटक क्रमांक 3 समाप्त होते. 19 धावा धापलकरती बिनगडी बाद आपण होती आतापर्यंत 44 धावा. यस, आपण बोलूया थोडस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपण म्हणत ओमकार शेट्टी यांच्याकडे की शेगावर ना आदरणीय रमेशजी काठे जे सामाजिक कार्यकर्ते, शेगावातील त्यांचा सन्मान इथे केला जाईल.
नक्कीच भारतीय जनता पार्टीचे बीजेपीचे कार्यकर्ते सन्माननीय निवृत्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सर्वांनी करतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रमेशजी काट्यांना. तर मी इन्व्हाइट करतो रमेश काट्यांना या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तुमचा सन्मान इथे केला जाईल. निवृत्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. नक्कीच आस्पदेचा अंतिम दिवस, खूप मोठ्या संख्येनं मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळती आहे आणि सातत्यानं दिनेशदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आमचे सगळेच मान्यवर इथे दाखवत आहेत नक्कीच त्या टुर्नामेंटला भेट देऊन. तर पाहू शकेल आमच्या मेगा स्क्रीनवरती रमेशजी काटे यांचा सन्मान इथे होत असताना नक्कीच शिगावातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचा सन्मान इथे करत आहेत निवृत्ती म्हात्रे जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. थँक्यू सो मच तुमचा अमूल्य वेळ या टुर्नामेंटसाठी दिलात आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे खूप चांगली बॅटिंग करतो जयमसुमा मानेरे आणि ऐकूयात कमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा मजेंद्र पाटील सरांना धन्यवाद. थँक्यू सो मच ओमकर. तर एकूण धावा पण पाहू शकाल ते तब्बल आतापर्यंत 44 धावा आणि 42 धावांची भागीदारी तुम्हाला पाहिलं दोन संघाच्या खेळूंच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी बघा, जब फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी दाखवली, प्रत्येक चेंडूचा मेरिट पाहिला, प्रत्येक चेंडूला शॉर्ट शॉटमध्ये कन्वर्ट केलं, चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि खराब चेंडूला समाचार घेतलाय. एकूण धावा आपण पाहतोय 44 धावा. वैयक्तिक कोटीतील पहिला आणि सांगे कोटीत चौथे षटक सचिन कडू ज्याचा उल्लेख केला होता चिनू पाटील मगाशी बघा, गोलंदाज कोण वापरणार सचिनचा उल्लेख केला होता. सायकलला फलंदाज सज्ज होते तो सायकलचा फलंदाज अत्यंत विस्फोटक फलंदाज, घातक आणि विध्वंसक फलंदाज हरेश भुईरवली सज्ज होतोय. दोन षटक अजूनही उर्वरित आहे, बघायचं 5 षटकामध्ये किती धावांचा लक्ष रुंजन संघाचा ठेवण्याचा प्रयत्न असणारे मानेरे संघाचा मसोबा क्रिकेट क्लब मानेरे असा आपण संघ टफ संघ पाहतोय. सचिनचा चेंडू ऑन साईड, चेंडू बिरकावून दिलाय, फार वेगानं सौरभ चेंडू खाली येतोय आणि सोपा जेल फलंदाज बाद. यास जल्लोष बघू शकाल तुम्ही, कर ब्रेक तो विकेटची गरज होती आणि फलंदाज बाद होतो तो हरेश भोईर बॅक टू पॅव्हिलियन मोठ्या खेळीचा अंत होतोय आणि तब्बल 21 धावांची दमदार खेळी मात्र संपुष्टात. हरेश भोईर बॅक टू पॅव्हिलियन. बघा मागच्या सामन्यात 27 धावांची जबरदस्त झुंजार फलंदाजी करणारा फलंदाज हरेश मात्र बाद होतोय. मात्र हरेशने 21 धावांचं जबरदस्त योगदान आपल्या संघासाठी दिलं, त्यामुळे हरेशचा फॉर्म किती आहे सध्या ह्या सांगण्याची गरज नाहीये. हरेशचं कौतुक केलं तर टाळ्यांच्या कडकडामध्ये सचिनला मिळालं पहिलं यश आणि ब्रेक थ्रू विकेटची गरज होती रुंजन संघाला ती मिळवून दिलं. मात्र चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती म्हणजे 18 चेंडूनंतर 19 चेंडू तुम्हाला पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय. एकूण धावा 44 धावा कधी पाहायला मिळतं, 42 धावांची भागीदारी मात्र ब्रेक केली त्यावेळी सचिन कडून. स्ट्रायकिंगला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओवर द विकेट ऑन साइडला. यस यस स्ट्रॉंग अपील, किती स्ट्रॉंग अपील आहे बघा, चार चार गडू किती स्ट्रॉंग अपील करतात. सचिन थोडासा नाराज पंचावरती दाखवतोय आणि पंचाने सांगितलं नॉट आउट गुड इसम फ्रॉम अंपायर. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केलं तर 77 तुम्हाला अशी अपील पाहायला मिळतील आज, कारण शेवटचा दिवस आहे. संघ 3-3, 4-4 सामने जिंकून मात्र पुढे सरकलेत आणि अशी अपील तुम्हाला आज पाहायला मिळणार, सर्रासपणे पाहायला मिळणार. एकूण धावा पाहायला मिळतं ते आता 45 धावांसाठी संघर्ष शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळतोय. 3 षटकामध्ये तुम्हाला धावा पाहायला मिळाल्या ते 44. त्यानंतर सचिनच्या हातामध्ये चेंडू दिला चिडून आणि सचिननं 2 चेंडूमध्ये आपली योग्यता सिद्ध केली, त्यानं 1 गडी बाद करून खूप चांगली गोलंदाजीचा कौशल्य प्रभावित करतोय आणि आपल्या क्रीडा नेपुण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 2 फलंदाज आतामध्ये काय रणनीती असणार आहे, किती टीम प्लॅनिंग असणार आहे फलंदाजची आणि किती धावा उभारणार मानेरे संघ याची मात्र उत्कंठा शिकायला पोहोचते. दुपारचे ठीक 12:25 होतात, तापमान मध्ये होती आता मात्र 32 सेल्सिअस, थोडीशी उन्हाची झळ जाणवते आता मात्र खेळाडूंना. हा चेंडू जाली शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन मात्र खूप चांगला हुकच्या माध्यमात फटका पाहायला मिळतो तुम्हाला बऱ्याच काळानंतर, मात्र दमदार षटकार. विशाल भोईर बघा एक मोठा फलंदाज बॅकफुटला आला तो फलंदाज, पहिले चेंडूची लेंथ लाईन पहिले शॉर्ट अपलाईन पाहायला मिळाली, बॅकफुटला गेला, बॉडीचं बॅलन्स ठेवलं आणि एक मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. ब्रेक थ्रू विकेट मिळाल्यानंतर मात्र बऱ्याच काळानंतर तुम्हाला षटकार पाहायला मिळतोय आणि ज्या सचिननं 2 चेंडूमध्ये फलंदाजांना थांबून ठेवलं होतं त्या सचिनचा हातामध्ये पर्दापाश केलाय या फलंदाज विशालनं. ह्याचं कारण आहे मित्रांनो, कारण जेव्हा सचिनच्या हातामध्ये चेंडू दिला तेव्हा उजव्या हाताचे फलंदाज होते, आता मात्र डावखुरा फलंदाज आहे, त्यामुळे लेंथ लाईनमध्ये सचिनला परिवर्तन करावं लागतंय आणि याचाच फायदा मिळतो
विशालला व्हेरी गुड स्टार्ट सौ स्टार्ट करणं खात्याची सुरुवात केली आणि आपण किती विध्वंस घातक फलंदाज आहोत याचं उत्तर मात्र दिलंय फलंदाजानं जबरदस्त स्टार्ट दिलाय यावेळी फलंदाज विशालनं आणि याचबरोबर 50 धावा धापाळगती लावला अर्धशतक मानेरे संघाच्या धापाळगती तुम्हाला पाहायला मिळतोय 51 धावा तब्बल तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे 70+80+ धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल का हा प्रश्न निर्माण झालाय सचिनचा चेंडू यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फुल अँड डिलिव्हरी पुन्हा एकदा चुका करतो रंजन संघ एकतर धावा थांबवणं फार गरजेची गोष्ट आहे आणि त्यानंतर तुम्हाला चुका पाहायला मिळतात दुसऱ्यांदा ही चूक तुम्हाला पाहायला मिळतात रंजन संघाच्या माध्यमातून जास्त स्पिरिट जास्त स्पोर्ट स्पिरिट सुद्धा महत्वाचं नसतं क्रिकेटमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स इज व्हेरी डेंजरस असं म्हटलं जातंय आणि इथे एक धावा तिथे 2 धावा पाहायला मिळतात आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मात्र विशालच्या हातामध्ये येते धावसंख्येला वेगानं आकार येतोय 1 धावा पोहोचतात आपण 53 लॉस ऑफ द 1 विकेट्स प्रोग्रेस इन द फोर्थ ओव्हर चौथं षटक मार्गाचा धावसंख्येला मात्र 53 धावा अंकुश लावलाय सचिन धापलकावरती सचिनचा चेंडू ऑन साईडला मात्र बिरकावून दिलाय बॉटमॅनचा योग्य वापर हलक्याचा चेंडू स्टॉप लाईन कडून करलाय चित्र पुढे सरकला तोपर्यंत येणं वाकणं उचलणं फेकणं याच्यामध्ये वेळ जातोय आणि याचाच फायदा घेत 2 धावा मात्र निर्माण केल्या जातात या 2 धावांच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येला वेगानं आकार येतोय आणि सांघिक धावसंख्येत जाऊन पोहोचते ती आतापर्यंत 55 चेंडू सचिनच्या मध्ये काही चेंडू बघा वारंवार त्याला आकाश जो संघना ज्यावेळी आपण वेस्टेक्ष पाहतोय आकाश पाडे काहीतरी सूचना करतोय की फलंदाज किती मूव्ह होतोय किती बॅकफूटला येतोय किती लवकर चेंडूला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय ह्याचं काहीतरी तंत्र मंत्र देताना सचिनला मात्र गायडन्स करताना आपण बघू शकाल एष्टी रक्षक आकाशला आपण बघू शकाल सगळ्याचा फलंदाज पुन्हा एकदा विशाल येतोय विशालला वारंवार स्ट्राईक दिली जाते कारण विशालला आतापर्यंत षटकारच्या मध्ये धावसंख्येला आकार फार वेगाने दिलाय तोच हा विशाल खूप लवकर चेंडू अटॅम्प केला बॅकफुट लावून मात्र खूप गॅप शॉटचं सिलेक्शन पोहोचेपर्यंत चेंडू निघून जातोय सीम आपल्याकडे गोलीच्या वेगानं टायमिंग बघा किती चांगला आहे किती क्लास टायमिंग पाहायला मिळतोय किती ग्लोरियस शॉट पाहायला मिळतोय अजून एक चौकार सोमाश तर 59 धावा धापगती पाहायला मिळतात बघा सरासरी आपण पाहिली धावांची तर खूप चांगला आस्किंग रन रेट तुम्हाला करंट रन रेट पाहायला मिळतोय आतापर्यंत 4 षटकं समाप्त झाली 14.75 सरासरी कायम ठेवण्यामध्ये सातत्य ठेवण्यामध्ये यश लाभले ते जय क्रिकेटचा मसोबा क्रिकेट स्तंभ मानेऱ्या संघाला 59 धावा आतापर्यंत धापलकती लावल्या जातात त्यामुळे ज्या संघानं मगाशी चिनून सांगितलं होतं की आम्ही 50 ते 55 धावर थांबू मात्र ते जमले नाही गोलंदाजांना बघा जर सचिन काही थोडासा अंकुश दिलाय फलंदाजावरती सचिनने या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात तर पहिले षटक बघितलं चिनून त्यानं 17 धावा दिल्यात त्यानंतर रुपेश पाटीलने दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा दिल्यात आणि चिनून तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा 15 धावा दिल्यात आणि सचिन कडून 15 धावा दिल्यात 59 धावा एक गडी बाद स्थितीत मला पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करताना मानेरी संघाची 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटच्या षटक गोलंदाज सज्ज झालाय तो गोलंदाज बघू शकाल आपण बाळूला आता जी स्पर्धा झाली आपण बघली ती स्टार क्रिकेट क्लब ओवा यांच्या माध्यमातून 48 संघांना प्रथम प्राधान्य दिलं 12,000 एंट्री फी आणि 4-व्हीलरच्या स्पर्धेमध्ये दिलेल्या स्पर्धेमध्ये रंजन संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला होता मात्र बघायचं तो संघ आज या स्पर्धेमध्ये किती चांगली कामगिरी करतोय 59 धावा धाबादी पाहायला मिळतात क्रिकेटचा देखावा तुम्हाला पाहायला मिळतोय विलोभनीय दृश्य देदीप्यमान क्रिकेटचा 16 क्रिकेटच्या माध्यमातून गावदेव खाडी चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय कुठे जाऊ नका पात्र आहे स्पर्धा कर शेवटचा दिवस आज तुम्हाला उत्तर मिळणार स्पर्धेची हु इज गोइंग टू बी चॅम्पियन हु विल बी द मॅन ऑफ द सिरीज कोण असणार स्पर्धेचा विजेता संघ खाडी चषक कोण उचलणार याच्यामध्ये उत्कंठा शिकेला पोहोचते कारण सन्मानाची बहुचर्चा अशी स्पर्धा पाहतो आपण 365 दिवस स्पर्धेची चर्चा केली जाते प्रकाश झोतात असणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते खाडी चषक 2018 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय शेवटचा षटक गोलंदाज सज्ज होते तो यालीमध्ये संकेत उर्फ बाळू स्ट्रायकला फलंदाज सज्ज होते तो फलंदाज सलामीला आलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय प्रवीण जोशी संघाचा संघनायक टेम्परमेंट बघा संयम खूप चांगला त्याच्याकडे आक्रमकता तेवढीच आहे तोचा फलंदाज बॅटचा फेस खोलतोय जज करतोय सोपा जेल चिनू चेंडू खाली संघनायक आणि एका संघनायकानं संघनायकाचा जेल टिपलाय गुड कॉन्टेस्ट फलंदाज बाद दुसरा धक्का मानेरी संघाला 59 धावसंख्येवरती अकरा चेंडूमध्ये 22 धावांची दमदार फलंदाजी 21 धावांची दमदार फलंदाजी 4 चौकार दाखवले आहेत या फलंदाज प्रवीणनं
मध्ये प्रवीणचं स्वागत केलं त्या टॅलेंटच्या गटामध्ये. संघनायक कसा असावायचं उत्तर दिलं. सलामीला गेला फलंदाज तब्बल 23 मिनिटं खेळपट्टीवर खेळला आणि 21 धावांची बहारदार फलंदाजी दाखवली. 4 चौकार त्यानं जबरदस्त दाखवला. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा त्यानं दाखवलाय. आणि षटक क्रमांक 5 सुरू असताना 2 गडी बाद 59 धावांवर पाहतोय. सचिनला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं आणि संकेतनं त्याचं अनुकरण केलं. संकेतला सुद्धा पहिल्या चेंडूवरती घवघवीत यश लाभतोय. स्ट्राइक केला फलंदाज बघू शकाल. डावखुरा फलंदाज, अत्यंत घात लावणारा फलंदाज बघू शकाल आपण. विशालला बघू शकाल स्ट्रायकर एंडला राऊंड विकेट. ऋषी स्ट्रायकर एकच धाव धापलकावरती फार वेगाने पुढे सरकला. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. हो वॉट अ थ्रो, किती अचूक थ्रो बघा. एस टी वरती सुजेचा पाहायला मिळते तुम्हाला. एकच धाव पाहायला मिळते आणि ज्या फलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये 34 धावांची दमदार फलंदाजी केली, शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज असताना चौकार मारलाय तो फलंदाज मात्र मैदानात येतोय. तो फलंदाज आहे ऋषी भोईर, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो का बोलू नये त्याला, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी त्यांनी दाखवली ते सन्मान्य गोपीनाथ गरज पडलेगाव यांचं इथे शुभागमन झालंय. गोपीनाथ खरबे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. सुस्वागतम, 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 मोस्ट वेलकम. तुमच्या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 19 सेकंद आकार येतोय. बघा ऋषीला थोडासा उशीर झाला असं वाटतंय येण्यासाठी, कारण ज्या ऋषीनं मागच्या सामन्यात 34 धावा ठोकल्या होत्या त्या ऋषीला खूप लवकर पदार्पण करायला हवं होतं असा प्रश्न निर्माण झाला. मात्र बघायचंय ऋषीकडे असला वेळ त्याच्यात किती फलंदाजी पाहायला मिळते. खूप मोठा फटका आलेला मात्र बॅटचा फेस कॉल त्याच्या जज करतोय. गुड फिल्डिंग, खूप चांगला क्षेत्ररक्षण दाखवतोय राज. ते तुम्हाला दाखवते चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 4 धावा राजने अडवलं. कौतुक केलं जात आहे टालांच्या गडगडामध्ये, स्वागत केलं जात आहे. आपला दर्जा दाखवतोय, क्षेत्ररक्षणचा स्टँडर्ड दाखवतोय राज. यावेळी मात्र 2 धावा निर्माण करणं यश लाभते फलंदाज ऋषीला. धावसंख्येला वेगाने आकार येतोय. तो धावसंख्या बघू शकाल आपण 62 धावा. ऋषीला मात्र पहिल्या चेंडूती अत्यंत घातक प्रहार केला फलंदाजानं. मात्र तेवढ्या चांगला क्षेत्ररक्षण दर्जा दाखवला राजनं आणि 4 धाबा आढळून यश लाभले ते रुंजन संघाला. 19 धाबा मानेरे संघाच्या पुढे सरकतात त्या 62 धाबा. 60+ धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. चांगली स्थिती निर्माण केली मानेरे संघानं या सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट, खूप लवकर चेंडू अटेम केलाय. यस, गुड डिलेवरी, सच अ गुड डिलेवरी. चेंडू बघा किती लवकर अटेम केलाय फलंदाजानं आणि फलंदाज मात्र पंचाकडनं गाड मागतात की हा चेंडू वाईट आहे. मात्र चेंडू ऑफ स्टंपला हाय लो करून गेलाय. जर असे चेंडू वाईट दिले तर मात्र गोलंदाजी कुठे करावी हा प्रश्न पडेल पंचांना. त्यामुळे इट इज नॉट गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. गुड डिलेवरी आणि चेंडू मध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. ज्या ऋषी भोईरनं मागच्या सामन्यात अहंकार माजवला त्या ऋषीला थांबवण्यावर सोपं नाहीये. संकेतसाठी इज अ चॅलेंज, खूप मोठं चॅलेंज आहे संकेतला. आणि या षटकातील काही शेवटचे चेंडू, 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. गुड बॉलिंग सर, खरोखरच खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संकेतच्या माध्यमातून. जबरदस्त कमबॅक करून दिले रुंजन संघासाठी. 10 मात्र अंकुश ठेवलंय संकेतनं. बघायचं मानेर संघ काय करतो. ऋषी स्ट्रायकरला, ऋषीचा चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. मध्ये चेंडू जातोय तो फाइनल रिझन मध्ये, डीप फाइनल रिझन. चेंडू मात्र निघून जातोय सीमा पलीकडे चौकारासाठी. बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर मात्र अजून एक चौकार पाहायला मिळतोय डीज आहे. धापलकावरती सचिन सांगतोय संकेतला कशा रीतीने गोलंदाजी करायची आहे. बघा प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला टीम मीटिंग कॉल केली जाते, प्रत्येक चेंडूवर तुम्हाला काहीतरी कानमंत्र दिले जातात. आणि ज्या ऋषीनं मागच्या सामन्यात अहंकार माजवला होता तो ऋषी थोडासा उशीरा आलाय मैदानावरती असा प्रेक्षकांना पडलेला प्रश्न. मात्र ऋषीनं त्याचं उत्तर दिलं चौकाराच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू 1-2 लास्ट डिलिव्हरी 5व्या षटकातील पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू संघ स्ट्राइकला ऋषी भोईर. ऋषी चेंडू अत्यंत घातक प्रकारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. मिलिंद उलकर चेंडूला गॅदर करतोय आणि गुड बॉलिंग परफॉर्मन्स. खरोखर जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे संकेतनं. ज्या संकेतनं आताच झालेल्या स्टार ओव्हरच्या मैदानावरती एका षटकामध्ये 21 धावा दिल्या होत्या उंबरली संघाविरुद्ध. आणि तो संकेत मात्र या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय, चुकांमधनं शिकतोय. आणि हेच तर खरं क्रिकेटचं गणित आहे आणि हेच तर खरं आयुष्याचं गणित आहे. खूप काही शिकलाय खेळू. आणि या षटकामध्ये त्यानं सर्वात कमी धावसंख्या देऊन या षटकामध्ये त्यानं फक्त 8 धावा दिल्यात. त्यामुळे संकेत ठरला या स्पर्धेमध्ये यशस्वी गोलंदाज रुंजन संघाच्या माध्यमातून. तर पहिले सत्र समाप्त होते. नॉट आउट फलंदाज विशाल भोईरची आपण फलंदाजी पाहिली तर त्यानं संघासाठी तब्बल 15 धावांचे भरीव कामगिरी केली. आणि ऋषी भोईरनं 4 चेंडूमध्ये 1 चौकाराच्या मदतीनं तब्बल 7 धावा काढल्यात. आणि 17 क्रमांक पहिला समाप्त होते. 19 धावा धापल करते आल्या त्या
पहिल्या षटकाच्या अखेरीस 67 धावा आल्यात. 68 धावांचं लक्ष गाठायचं ते मात्र मानेरी संघाविरुद्ध रुंजन संघाला. मात्र पुढच्या 5 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल, कोण जिंकणार सामना, मानेरी जिंकणार की रुंजन संघ जिंकणार, मागचा धक्कादायक विजय तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार का, या सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळणार का, या सामन्यामध्ये संघर्ष पाहायला मिळणार का, हा सामना शेवटपर्यंत थरार नाट्य पाहायला मिळणार का, या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये. आमचा वेळ होते संपतोय, आम्ही ते थांबतोय, तुम्ही थांबू नका, पात्रा खाडी चषक 2018 जिंकण्यासाठी गरज येते. मात्र 68 धावांची सामना इथे पहिलं सत्र समाप्त होत आहे, या ऐकूया आपण कोणाला जाते यांना पुढच्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. तर इथे शुभागमन झालाय नक्कीच मुमरा कवाचे, नक्कीच शिवसेनेचे कार्यसम्राट व्यक्तिमत्व, नक्कीच आमदार सुभाष भोईरांचे चिरोजीव सुमितदादा भोईरांचं आगमन झालं. ते स्वागत आहे सुमितदादा, गावदवी खाडी चषकाच्या माध्यमातून सुमित भोईर यांचं, दिनेशदादा पाटील आणि पूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिकाधिक स्वागत. आणि बोलूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये गोपीनाथजी खरबे पडलेगाव यांचा सन्मान इथे केला जाईल. आत्माराम पाटील यांच्या शुभ हस्ते गोपीनाथ खरबे पडलेगाव यांचा इथे सन्मान होतोय. तर गोपीनाथजी खरबे लगेच यांना इथे सन्मानात केले जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि आमचे आत्माराम पाटील यांचे शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. नक्कीच तुळशी वृंदावन आणि मनसेचं प्रतीक, नक्कीच महाराष्ट्र, सो महाराष्ट्र नवनवीन सेनेच्या माध्यमातून घडवला जातोय, नक्कीच त्या महाराष्ट्राचा नकाशा आणि ते चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जात आहे. आणि तुळशी वृंदावन याचं रोपटं इथे स्वीकारत असताना गोपीनाथ खरबे आमच्या स्क्रीनवरती. थँक्यू सो मच. तसंच सुमितदादा भोईरांचा देखील आपण आभार व्यक्त करू आणि त्यांना देखील इथे आपण लगेचच सन्मानित करतोय. तर या सुमितदादा, क्रिकेटवरती ज्यांचा अतोनात प्रेम आहे आणि राजकीय क्षेत्रातील एक खूप मोठं नाव सुमित भोईर आणि अशोकजी पाटील यांच्या शुभ हस्ते नक्कीच सुमित भोईर युवासेना मुंब्रा कळवाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय अशोकजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तसेच या परिसरातील स्थानिक नगरसेवक बाबाजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील या व्यासपीठावरती शाब्दिक सुमनांनी आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. नक्कीच अनेक मान्यवर आज आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाती आहे आणि आपण जाऊयात कमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथे आपण ऐकूयात कुरल दाते सरांना. थँक्यू. धन्यवाद ओंकार शेट्टी आणि त्याचबरोबर मचिंद्र पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होता पहिल्या सत्रामध्ये. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. खेळाच्या 68 धावांचं लक्ष आहे, टार्गेट चांगलं आहे या मॅचमध्ये. परंतु मागच्या मॅचमध्ये टार्गेट चेस करण्यात आलेलं होतं 79 धावांचं मानेरे संघाच्या माध्यमातून. गेल्या 4 दिवसामध्ये समालोचन मी इथे करतोय, परंतु पहिल्या मॅचमध्ये धावा कमी होतात, परंतु आज तो इतिहास मात्र खोडीत काढला. पहिल्याच मॅचमध्ये मानेरे संघाने पहिल्याच मॅचमध्ये 79 धावा चेस केल्या. पाहूया पुन्हा एकदा दुसऱ्या मॅचमध्ये मानेरे संघ स्वर्गीय अरुण क्रिकेट संघ रोहिंजनच्या विरुद्ध खेळत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज तेजस भोईर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पहिला चेंडूने पहिल्या चेंडूवर कट करतोय, चेंडू सरळ जातोय डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीलाईनच्या दिशेने. सुनील पाटील कक्षामध्ये हात चौकार. रुपेश पाटील पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. रोहिंजन गावातून सेट होऊन आलेला फलंदाज मैदानामध्ये पहिल्याच बॉलवर चौकार तेजस भोईरच्या विरुद्ध, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. सेकंड बॉल या ओव्हरमधला कट करायचा होता पुन्हा एकदा पॉइंट मधून, परंतु चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, आतमध्ये लागतोय थोडासा बॅटच्या कडेला आणि यावेळेला एकच धाव मिळते आणि तो सांगतोय की एक्झॅक्ट बॉल आमच्या जो बॅटचा डांडा असतो वरच्या दिशेने तिथे लागला आणि त्याचमुळे हा चेंडू काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या दरम्यान गेला. परंतु पहिल्या बॉलवर काय नजाकत होती, ताकद होती, टायमिंग होतं, दिशेवर नियंत्रण देखील होतं गोलंदाजचं, परंतु त्याच्यावर चढवलेला हल्ला पहिल्या बॉलवर दिसला. सुजित पाटील पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग करतायत.
सुजित पाटील ने देखील ती सुरुवात केली. बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि अखेर चेंडू थांबणार नाही कारण इथे मात्र आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू सीमा रेषा पार चौकार. आतापर्यंत या स्पर्धेचा विचार केला तर भरपूर काटे रुतलेत पायांमध्ये या सर्वच संघांच्या कारण एका पाठोपाठ एक एक संघाला पराभूत केलंय या टीमनी. म्हणूनच म्हटलं जातं काट्यावर चालणारी जी व्यक्ती आहे ती ध्यानपर्यंत लवकर पोहोचते कारण रुतणारे काटे पावलांचा तुमचा वेग वाढवतात. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केलाय. बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चालला आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे देखील बॉल थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पार आणखीन एक दर्जेदार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आता मात्र 13 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर येतात दोन चौकार सुजित पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवर चौकार लागला रुपेश पाटीलने, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आता मात्र सुजित पाटील बॅटिंग करत असताना आणि तेजस थोडासा बॅकफुटवर चाललाय. परंतु तेजसला मी पाहिलंय देसाईच्या मैदानावर. तेजसने काय गोलंदाजी केली होती महत्वपूर्ण सामन्यांमध्ये आणि या मॅचमध्ये मगाशी देखील एका कॅप्टनने सांगितलं होतं की डावखुरा जो गोलंदाज आहे मानेरे संघाचा त्याला आम्ही टार्गेट करू. आणि या मॅचमध्ये मात्र रोहिंजन टीमने देखील टीम मीटिंग ज्यावेळेला बोलवली असेल त्यावेळेला त्यांनी देखील सांगितलं असेल की आम्हाला लेफ्टी जो बॉलर आहे तेजस त्याच्यावर प्रघात आघात करायचे आहेत. तेच इथे दिसतंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 13. पुढचा चेंडू घेऊन तेजस फेस करेल सुजित पाडेल. सुजितसाठी हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. क्रिकेटची नजाकत, ताकद, सौंदर्य हे सर्व काही दिसतंय या स्ट्रोकमध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दर्जेदार चौकार. लगातार 3 ब्लास्ट 4 रन. थँक्यू. खूप चांगली बॅटिंग करत असताना यावेळेला बॅट्समॅन सुजित पाटील लगातार 3 चौकार इथे लगवलेत. फक्त त्याचं टॅक्सीचं मीटर फक्त 4 धावाने बोलतंय सध्या मैदानामध्ये. पुढचा चेंडू गली मधून आणि बरोबर बॅकवर्ड पॉइंट मधून काढतोय. चौथा बॉल देखील जमिनी लगत जातोय सीमारेषा पलीकडे. ही बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो कारण अशा पद्धतीने चौकार लगवणं गुंडप्पा विश्वनाथच करायचे. वेल प्लेड सुजित पाटील. धन्यवाद. चैत्र महिन्यामध्ये ज्या वेळेला आपल्या एकवीर आईची पालखी असते भरपूर मोठ्या संख्येने तमाम महाराष्ट्रातील आगरी कोळी तिथे जुळतात. पालखीचा मान एक वेगळाच मान असतो आणि खूप चांगलं संगीत तुमच्या माध्यमातून लावलं गेलंय. थँक्यू व्हेरी मच. माझ्या जळणघळणीमध्ये देखील आमच्याच जुगावातील गावदेवी मरियाईचा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. आणि या स्पर्धेमध्ये या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत आदरणीय दिनेश पाटील त्यांच्यावर देखील आई गावदेवीची तेवढीच मोठी कृपा आहे. म्हणूनच तुमच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा या संपूर्ण महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पटलावर रंगताना दिसते. पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. आपल्या मंचावर अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. रोहिंजन संघ मैदानामध्ये खेळतोय प्रमोदजी पाटील. सध्या खुश असतील ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावांची तडाखेबंद इनिंग पेश करत असताना बॅट्समन मैदानामध्ये सुजित पाटील. आता स्ट्रायकिंग एंडला मात्र खेळण्यासाठी असेल रुपेश पाटील ज्याने चौकाराने खातं उघडलं होतं. फडकेपाडा एंडकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत गोलंदाज आशिष जोशी. आशिष जोशीचा पहिला बॉल रुपेश पाटील फेस करतील. टार्गेट या मॅचमध्ये 68 धावांचं. यावेळेला स्लॉगमध्ये होता नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन बोलला होता मार, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे लॉंग ऑनला. फसला इथे बॅट्समन रुपेश पाटील. विकेटचं पतन होत आहे रोहिंजन संघाचं पहिला आणि गडी बाद होतोय 21 या आकड्यावर.
मध्ये एक म्हण आहे, सक्सेस हॅज नो एलिव्हेटर्स, यू हॅव टू टेक स्टेअरकेस. म्हणजेच एलिव्हेटर्सने न जाता तुम्हाला एक एक पायरी चढावी लागते विजयापर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. आणि इथे एक एक पायरी चढावी लागते या 48 संघांच्या सहभागी स्पर्धेमध्ये. एक एक सामना तुम्हाला जिंकावा लागतो आणि हा चांदीचा करंडक उंचवावा लागतो. मॅन ऑफ द सिरीजची मालिकावीर ड्यूक बाईका आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा वेगळ्या दर्जाची होऊन बसली आहे. 47 धावांचं अजूनही लक्ष आहे या मॅचमध्ये. अजूनही चेंडू शिल्लक असतील 23 बॉल 47 धावा. स्वर्गीय अरुण स्मृती रोहिंजन क्रिकेट क्लब या संघाच्या समोर गोलंदाज येतोय गावदेवी मसोबा मानेरे संघाकडून. आशिष जोशी यावेळेला ऑन साईडला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरतून जातोय सीमारेषा पलीकडे. श्री सुनील पाटील कक्षाच्या वरतून चेंडू सीमारेषा पार, षटकार. मगाशी म्हटलं टॅक्सीचं मीटर फक्त 4 धावांनी बोलतोय, आता षटकार देखील भाषा बोलायला लागले. सुजित पाटीलची बॅट, अतिशय मोठा षटकार त्याच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराबरोबर. आतापर्यंत 27 या आकड्यावर, 27 धावा फलकावर लागल्यात मैदानामध्ये. टार्गेट आहे 68 धावांचं, म्हणजे या मॅचमध्ये 41 रनची आवश्यकता असेल. अजूनही मैदानामध्ये 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे रोहिंजन संघाकडे आणि तोच संघ मैदानामध्ये उतरला 68 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी. यावला सुरेख फटका, आणखीन एक नेत्रदीपक नजाकत भरलेला फटका कट केलाय पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमारेषा पार. काय बॅटिंग करतोय अफलातून, दर्जेदार. आणि हा आणखीन एक चौकार. इकडे तुम्ही पाहू शकाल तुफान हमले करत असताना बॅट्समन मैदानामध्ये सुजित पाटील. चौकार 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 चौकार, षटकार आणि त्यानंतर एक चौकार. म्हणजे आतापर्यंत त्याने चौकार लागवलेत 5, त्याच्या बॅटमधून षटकार आला 1. अनस्टॉपेबल अफलातून इनिंग. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. आणखीन एक इनसाइड आउट, आणखीन एक दर्जेदार चौकार. सुजित सुजित आणि सुजित चारही बाजूला चर्चा आहे. सुजित आज काय खाऊन आलाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. बोल मोठे बायांचा, बोल एकवीरा आईचा, बोल गाव देवीचा, बोल खरवली आईचा, बोल मुंब्रा देवीचा, बोल तिसा आईचा. हे बोला 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 मोठे बायांनी. यस थँक्यू. म्हणूनच मी मगाशी म्हटलो होतं सक्सेस हॅज नो एलिव्हेटर्स, यू हॅव टू टेक स्टेअरकेस. प्रत्येक पायरी तुम्हाला चढायची आहे यशापर्यंत जाण्यासाठी. ते प्रत्येक बॉलवर तर तुटून पडलाय बॅट्समन मैदानामध्ये खेळत असताना सुजित पाटील. आणखीन एक चौकार, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोरबोर्डवर 35. यावला फुलर लेनचा बॉल, परंतु थांबवलाय आता स्वतःला देखील आणि नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन सौरभ पाटीलला देखील. 68 धावा या मॅचमध्ये करायच्या होत्या. आतापर्यंत धावा स्कोरबोर्डवर लगवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 येणारे अजूनही चेंडू काही शिल्लक आहेत षटकातल्या. धावा करायच्या 33. 19 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक यस्टॅनच्या बरोबर मागे होता, हीच बाब अंपायरने हेरली आणि पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाज राईट अमोर द विकेट. सुजितसाठी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न पदल आली त्या, आता मात्र थोडंसं चुकीचं होतं. बॉलपर्यंत पोचू शकला नाही आणि उर्वरित काम यष्टीरक्षकाने चोख बजावलं. अशा पद्धतीने षटक क्रमांक इथे दुसरं देखील नावावर राहिलं स्वर्गीय रोहिंजन अरुण स्मृती या संघाच्या. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोरबोर्डवर 35 धावा. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. येस, तसंच इथे कैलास जोशी मानेरा त्यांचं देखील शुभागमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्की जिथे एक सन्मान करतोय, सन्माननीय बाबाजी शेठ पाटील जे नगरसेवक आहेत या परिसरातील आणि देसाई गावातील एक खूप मोठं नाव, आणि त्यांचा सन्मान केला जाईल. अनिल पाटील जे गावदेवी विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच हा मोठा मानसन्मान केला जाईल विद्यमान नगरसेवक बाबाजी शेठ पाटील यांचा. गावदेवी विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या शुभ असते की जिथे मध्ये सन्मानित केलं जाईल
आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कार्यसम्राट नगरसेवक बाबाजी शेठ पाटील यांना आणि दिनेशदा पाटील किज यांच्यावरती असलेलं प्रेम आमचे सगळेच मान्यवर इथे दाखवत आहेत आणि खूप मेहनत घेतो आहे. जय गावदेव क्रिकेट संघ खार्डी म्हणूनच ही टूर्नामेंट यशाच्या उंच शिखरावरती प्रवास करते आहे. तर थँक्यू सो मच. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे काही सन्मान जे बाकी आहेत ते आपल्याला इनिंग किंवा ओव्हरचा ब्रेक मिळेल तेव्हा आपण कम्प्लीट करू आणि इथनं ऐकू पुन्हा रंगतदार सामन्यामध्ये जर रंग अजून वाढवत आहेत ते कुणाल दात यांना. थँक्यू. धन्यवाद ओमकार. पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं स्वागत आम्ही करतो. ऋषी येत आहेत गोलंदाजी महाकोर. 18 चेंडूमध्ये 33 धावा. आस्किंग रनरेटचा आपण विचार केला तर 11 सरासरीने या धावा करायच्या आहेत. स्वर्गीय अरंसमूर्ती रोहिंजन या संघाला. आणि सध्या जर विचार केला तर पारडं जळ आहे या टीमचं, परंतु काही करू शकतो. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं. पाहूया इथे कशा पद्धतीने खेळ केला जातोय. सौरभ पाटील पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर इथे हुक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, विकेट कीपरने कॅच सोडला. कॅचेस विन द मॅचेस. बॉडी लँग्वेज सर्व काही सांगते तुमची. ज्यावेळेला तुमच्या स्ट्रायकिंग गोलंदाजावर हल्ले होतात त्यावेळेला खांदे झुकले जातात विरोधी टीमचे, आणि तेच इथे दिसलंय. विकेट कीपरने कॅच सुटल्यानंतर मात्र फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनचे जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी देखील सांगितलं कदाचित मॅच कुठेतरी हातातून निसटते, परंतु अजूनही पिक्चर बाकी आहे या मॅचचा. विकेट जर काढले तर कमबॅक करू शकतो इथूनही जय मसोबा मानेरे संघ, परंतु अजून मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग केली सुजित पाटीलने तर ही मॅच मात्र एकतर्फी अजूनही होऊ शकते. गोलंदाज तयार. सुरेख कट केला आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप पॉइंट इथे शॉर्ट पॉइंटच्या दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डीप पॉइंटला काढण्याचा प्रयत्न होता कारण तिथे क्षेत्ररक्षक नाही आहेत, परंतु इथे प्रयत्न फसला बॅट्समॅन सुजित यांचा. टीमची धावसंख्या सिंगल बरोबर जाऊन पोहोचली आतापर्यंत 37. एक षटक चांगलं टाकावं लागेल ज्या पद्धतीने संकेत पाटीलने गोलंदाजी केली होती डेथ ओव्हरमध्ये, तसं कुठलं तरी एक षटक जय मसोबा मानेरे संघाला मिडल ओव्हरमध्ये टाकावं लागेल कमबॅक करण्यासाठी या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. अख्खू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहू शकाल. सरळ जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजीचा नमुना इथे सादर करत असताना आता मात्र आणखीन चांगली बहरदार गोलंदाजी करत असताना ऋषी भोईर. 3 चेंडू आतापर्यंत त्याने टाकले. 3 चेंडूवर 1 झेल उडाला, 1 निर्धाव चेंडू आला आणि या ओव्हरमध्ये त्याने आतापर्यंत धावा खर्च केल्या 2. अजूनही या मॅचमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. मैदानामध्ये सामना रंगतोय. 15 चेंडू आणि 31 धावा. क्रिकेटचा हा थरार आपल्यासमोर रंगत असताना खार्डी चषक 2018. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये चेंडू विसावतो. 1 रन कम्प्लीट होते. 1 धावेवर समाधान मानावं लागेल सौरभ पाटीलला. सौरभ पाटील थोडासा अडकडत खेळतोय, परंतु मी कौतुक करेन. मी मगाशी सांगितलं होतं की संकेत पाटीलने जशी गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी ऋषी भोईरला करावी लागेल, आणि ऋषीने लगेचच ऐकलं. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकले. 4 बॉलमध्ये त्याने धावा खर्च केल्यात फक्त आतापर्यंत 3. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. मैदानामध्ये चेंडू शिल्लक असतील 14. 14 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला सुजित पाटील खेळण्यासाठी तयार. राऊंड विकेट ऋषी. सुरेख फटका इथे पाहायला मिळतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते हरीश यांच्या माध्यमातून. परंतु दुसरी धाव इथे रोखतील का? 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत सुजित पाटील यांच्या माध्यमातून. डबल बरोबर टीमची धावसंख्या आकार घेते. 2 धावा मिळत आहेत संघ. रोहिंजनला 2 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावर. 68 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. आत्ता धावा करायचे आहेत 28. बॉल असतील तुमच्याकडे 13. 13 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण मैदानामध्ये अरुणस्मृती रोहिंजन संघाच्या समोर. दुसऱ्या बाजूला जय मसोबा मानेरे संघाचे गोलंदाज मात्र हार मानायला तयार नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे ही मॅच जिंकून मात्र सेमी फायनलचं तिकीट आपलं कन्फर्म होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ते तिकीट मिळालं तर मात्र नक्कीच वेद असतील ती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याचे. आपल्या गावाचा मान, आपल्या गावाचा सन्मान वाढवण्यासाठी इथे खेळ करावा लागेल, कारण आपल्या गावाची इज्जत तेवढीच पणाला लागली आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज ऋषी भोईर. राऊंड विकेट. आखू टप्प्याचा बॉल पुल केलाय सुजितने. सुजित असे फटके मारत नाहीये, परंतु आता त्याने तो प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस. या कॅचेस कन्वर्ट कराव्या लागतील. हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट कराव्या लागतील. इथे कॅच सोडलाय. 2 धावा मिळाल्या सुजितला. जीवदान मिळालं मगाशी सौरभला. आता जीवदान मिळतंय सुजितला. समीकरण बदललं. येणारे चेंडू असतील 12. 12 चेंडूमध्ये रन करायचे 26. आस्किंग रन रेटचा विचार केला तर धावा करायच्या 13 सरासरीने. सामना रंगतोय मानेरे विरुद्ध रोहिंजन. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा गावदेवी खार्डी चषक 2018. आणि जाऊया डीजे अजयकडे. 2 ओव्हरमध्ये 26 धावा.
सन्माननीय कैलास जोशी मानेरा यांचा सन्मान इथे केला जाईल. जयेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मानित करतोय कैलास जोशी यांना. तर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील लालशेड बोईज मुद्दी चषक मानेराच्या मैदानावरती मी एन्जॉय केलं आणि त्याच व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी जयेशजी पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय. तर या जयेश दादा तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होईल कैलासजी जोशी मानेरा आणि सुमित दादा बोईर देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देखील आमदार चषक नक्कीच आपण पाहिलं होतं आणि आयोजकांमध्ये त्यांची देखील महत्त्वाची भूमिका होती आणि शिरगाव संघाच्या माध्यमातून ती टूर्नामेंट लवकरच तुमच्या भेटीस येईल नव्या वर्षामध्ये आमदार चषक 2019. आणि तसेच अशोकजी काठे यांना देखील इथे सन्मानित आम्ही करतोय. तर अशोक काठे यांना इन्व्हाइट करतोय आपण देखील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. हरिचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर हरिचंद्र पाटील या तुमच्या शुभ हस्ते आपण अशोक काठे शिरगाव यांना इथे सन्मानित करतोय. आणि प्रत्येकाचा यथोचित मानसन्मान इथे केला जातोय कारण स्पर्धा दिनेश दादा पाटील यांची आहे. नाऊ बॅक टू क्रिकेट. ऐकूयात कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा कुणाल दाते यांना. थँक्यू. थँक्यू ओमकार. 12 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचं हे तुंबड युद्ध, द्वंद्व युद्ध रंगते रोहिंजना विरुद्ध मानेरे टीमच्या दरम्यान. हरेश भोईर गोलंदाजी माकवर सज्ज होतात आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी सज्ज होत आहेत सौरभ पाटील. नॉन स्ट्राईक एंडला सुजित पाटील. अतिशय महत्वाची भूमिका, की अँकल भूमिका ज्यांच्या माध्यमातून राहिली या स्पर्धेसाठी ते खेळत असताना. गोलंदाज तयार हरेश. पहिला चेंडू ओरपीज होता. पुन्हा एकदा तेच शब्द निघाले तोंडातून सुजितच्या. दुसरी रन घ्यायची आहे. सौरभ कदाचित कमी पडेल या दुसऱ्या रनसाठी आणि तेच इथे झालंय. रनआउटची शिकार फलंदाज सौरभ पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. 11 चेंडू, 25 धावांची आवश्यकता रोहिंजन संघाला. मनसेचा सेनापती. खूप चांगलं संगीत इथे पाहायला मिळालं आणि सध्या मॅच मध्ये रंगत आहे. 11 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो. कदाचित म्हणून तर वादळामध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, परंतु त्याच वादळामध्ये गवत मात्र तग धरून टिकून राहतं. या बॉलच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर कुठेतरी परिवर्तन करायचं होतं सौरभ पाटीलला. मोठे फटके मारायचे होते म्हणूनच त्याची विकेट गमवावी लागली त्याला, कारण त्याच्याकडून धावा येत नव्हत्या. सुजित पाटीलने निर्णय घेतला 2 रनचा. यावेळेला ऑनसाईडला खेळून काढला गॅपमध्ये. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कम्प्लीट होते. दुसरी रन नाही घेणार इथे नवीन फलंदाज. आणि अखेर एका धावेने खातं उघडतंय ऋतिक पाटीलचं, जो चांगल्या फॉर्ममध्ये होता पहिल्या मॅचपासून रोहिंजन संघासाठी. कारण त्याने पहिल्या मॅचमध्ये तो रनआउटच्या स्वरूपाने बाद झाला, परंतु त्यानंतर चिनू पाटीलने ती मॅच फिनिश केली. तोच आता मात्र मैदानामध्ये उतरलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत स्कोरबोर्डवर 44. आवश्यकता मैदानामध्ये. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. सुजित पाटील यांच्यावर भरपूर भरोसा आहे या मॅचमध्ये रोहिंजन संघाचा. सुजितसाठी हा चेंडू हलक्या हाताने कट केला आहे. बॅकवर्ड पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतिशय चतुर चाणाक्ष आशिष तिथे तैनात होते. एकच रन मिळेल सुजित पाटीलला. आता मात्र गेअर शिफ्ट करावा लागेल सुजितला. पहिल्या काही ओव्हरमध्ये तो तर मात्र टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत होता, परंतु या ओव्हरमध्ये थोडासा बॅकफूटवर चाललाय त्याचा खेळ आणि इथून मात्र कुठेतरी गेअर शिफ्टिंग करावी लागेल संघाला रोहिंजन. आणि आता धावा करायचे 23. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये 9 चेंडू 23 धावा. हे 3 चेंडू महत्वपूर्ण भूमिका पार पाडतील रोहिंजन संघासाठी. हरेश ओरपीच होता. आउटसाइड ऑफस्टम्प तुम्ही पाहू शकाल. फुलर लेनचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. खोलवर टप्प्यावर हा बॉल जाऊन पडतोय. बीट केलं जातंय बॅट्समन ऋतिक पाटीलला. सरळ जात विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. मानेरे गाव मात्र आता जल्लोष साजरा करत असताना. प्रत्येक बॉल मानेरे टीमसाठी जो निर्धाव येतोय तो मात्र टाळ्या वाजवण्याची संधी आहे प्रेक्षकांसाठी. इथे मात्र प्रत्येक मोठा षटकार टाळ्या वाजवण्याची संधी असेल रोहिंजन संघासाठी. परंतु ही मॅच मात्र रंगतदार अवस्थेत आहे. गोलंदाज तयार होत असताना हरेश भोईर.
आणखीन एकदा बीट केलं गेलंय, आणखीन एकदा कम बॅक केलं गेलंय. ऋतिक पाटीलला जागेवर ठेवलंय हरेशने, आणि जे षटक शेवटच्या सत्रामध्ये संकेत पाटीलने टाकलं होतं त्याच षटकाची अपेक्षा होती टीम मानेरे जय मसोबाला, आणि तसाच धावून आलाय सध्या मैदानामध्ये हरेश भोईर. या मॅचच्या दरम्यान आणखीन एक दर्जेदार गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 45-68 धावांचं लक्ष आहे, आणि अजूनही 23 रनची आवश्यकता. कट केला आहे, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉल जाऊ देणार नाही तो तिथला क्षेत्ररक्षक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण विकी याचं, फक्त एकच रन मिळते आणि धावा झाल्यात या आत्तापर्यंत मॅचमध्ये 46. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या. या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मानेरे संघाचे सर्व समर्थक सपोर्टर. वेल प्लेड, वेल बोल्ड, अतिशय चांगली गोलंदाजी हरेश भोईरच्या माध्यमातून. सुजित पाटीलने स्वप्न दाखवली रोहिंजन संघाला, आणि परंतु त्यानंतरच्या ओव्हरमध्ये थोडासा तो शांत झाला, आणि जे फलंदाज मैदानामध्ये आले त्यामध्ये ऋतिक पाटील आणि सौरभ यांना मात्र खेळ करता आला नाहीये आतापर्यंत. परंतु अजूनही मित्रांनो मॅच संपलेली नाहीये, कारण शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ऐकूया डीजे अजयचं एक चांगलं संगीत. मोठे मानाची सचवाजाची पाठीशी उभी हाय, फिकिरा माना कनाची नाही दादा दिनेश पाटील पाठीशी हाय, फिकिरा माना कनाची नाही दादा दिनेश पाटील पाठीशी हाय. आई गाव देवी क्रिकेट संघाचा विजय असो विजय गावदेवी संघाचा. ऋषी येतोय शेवटच्या षटकामध्ये धावा करायचे आहेत या मॅचमध्ये, अजूनही 22 धावांचं लक्ष येते पार करायचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावा सेकंड स्पेलमध्ये. ऋषी आमच्या कॉमेंट्री बॉक्स एन कडून अनेक दिग्गज असे व्यक्तिमत्व मंचावर उपस्थित आहेत, सामन्याचा आस्वाद घेत आहेत. पाहूया मॅच कोणाच्या दिशेने जाते, या धावा चेस होतील का मागच्या मॅच सारख्या. राऊंड विकेट, पहिला बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करेल का हा फटका, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण विशाल भोईरच्या माध्यमातून. टाळ्यांचा गजर होतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून. खूप चांगलं एफर्ट मानेरे संघाच्या माध्यमातून. उल्हासनगर परिसरातील हा संघ अतिशय दैदिप्यमान कामगिरी करत असताना 2 धावा मिळाल्या, आणि आता मात्र धावा करायच्या आहेत मैदानामध्ये. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 5 बॉलमध्ये 20, आणि स्ट्रायकिंग एंडला खेळतोय बॅट्समन ऋतिक पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुजित पाटील. एक मोठा फटका पाहिजे या बॉलवर ऋतिक पाटीलसाठी. राऊंड विकेट, ऋषीचा हा चेंडू बॅटची कडा घेतोय, फ्लाय होत होता थर्ड मॅनला, एक रन कंप्लीट करतोय. ऋतिकला पाहिजे स्ट्राईक, कारण तो पाण्यातून जसा मासा काढल्यानंतर तडपतो तसा तडपतोय स्ट्राईक घेण्यासाठी, आणि अखेर जावं लागेल इथे सुजित पाटीलला. सुजित पाटील इथे रनआउटच्या रूपाने बाद होतोय. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये अजूनही 4, आणि 4 बॉलमध्ये रन करायचे आहेत 19. तेरा चेंडूमध्ये 36 धावांची खेळी इथे सुजित पाटीलने साकारली, परंतु ही खेळी त्याच्या टीमला वाचवेल का हे सांगणारे उर्वरित 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये रन करायचे आहेत मैदानामध्ये अजूनही 19. काय बॅटिंग केली होती बॅट्समन सुजित पाटीलने. पहिल्या बॉलपासून चौकार चौकार आणि चौकाराची भाषा तो बोलत होता. लगातार त्याने चौकार ठोकले होते 4 मैदानामध्ये. त्याच्यानंतर एक षटकार त्याने लगवला, त्याच्यानंतर 2 चौकार त्याने लगवले. 4 बॉल 19. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरला उडवायचा होता. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक धावतोय, 2 रन इथे कंप्लीट होतील का, परंतु इथे चिनू पाटील सांगतोय की नाही माझ्याकडे स्ट्राईक पाहिजे. येणारे चेंडू 3 आहेत, 3 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या वरतून उडवायचा आहे टीम रोहिंजन संघाला. 3 बॉल 18 धावांची आवश्यकता असेल मैदानामध्ये. 50 धावा इथे पूर्ण केल्या जातात रोहिंजन संघाच्या माध्यमातून. गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय ऋषी भोईर. त्या दिवशी ही किमया पार केली होती बॅटिंग करत असताना चिनू पाटीलने. थोडासा उशीर केला मैदानामध्ये येण्यासाठी चिनू पाटीलने, कारण हा एक आक्रमक घातक फलंदाज आहे. सुजित पाटीलचं मी कौतुक याच्यासाठी करेन की त्याने मात्र सुरुवात चांगली केली, परंतु मिडल ओव्हरमध्ये धावा कमी पडल्या रोहिंजन संघाला. परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे. या बॉलवर एक मोठा षटकार आला तर कुठेतरी आशा पल्लवित होतील,
कैलासवासी अरुण स्मृती रोहिंजन संघाचा एक मोठा फटका पाहिजे या बॉलवर, म्हणजेच मॅचमध्ये कुठेतरी आशा निर्माण करू शकतो चिनू पाटील. परंतु इथे जर एक निर्धाव चेंडू आला तर मात्र परतीचा प्रवास पाहायला मिळेल रोहिंजन संघाचा आणि मानेरे संघाची हुकूमत मात्र कायम राहील या स्पर्धेवर. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मैदानामध्ये, रंगतदार सामना रोहिंजन विरुद्ध मानेरे. राईट अँड राऊंड द विकेट ऋषी भोईर. फुलर लेनचा बॉल बीट केलं गेलंय, प्रत्युत्तरच नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला मारायचा होता परंतु बॉलपर्यंत पोहोचूच शकला नाहीये. काय खेळलाय मानेरे संघ आज देखील. पहिल्या दिवसापासून मानेरे संघाचा जलवा या क्रिकेटमध्ये चालूच आहे. खूप चांगलं प्रदर्शन मानेरे संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राहिलंय, कारण पहिल्याच मॅचमध्ये त्यांनी पराभवाचा धक्का दिला होता मुरबी संघाला, दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी पराभूत केलं होतं पेठाली संघाला. तिथून मात्र मानेरे संघाचा परास प्रवास या स्पर्धेच्या माध्यमातून अजूनही संपलेला नाहीये. त्यांना परास्त अजूनपर्यंत कोणी करू शकलेलं नाहीये. 2 चेंडू शिल्लक आणि 2 बॉलमध्ये 19 रनची 18 रनची आवश्यकता. आखू टप्प्याचा बॉल, हाच फटका पहिले अपेक्षित होता आणि चेंडू जातो मिड विकेटच्या वरतून सीमारेषा पार, षटकार. हे क्रिकेट मित्रांनो, असं वाटत होतं तेजस भोईरच्या पहिल्या ओव्हरमध्ये 21, त्यानंतर आशिष जोशीच्या देखील ओव्हरमध्ये धावा आल्या 14, असं वाटत होतं की रोहिंजन संघ ही मॅच यशस्वीरित्या जिंकेल. परंतु त्यानंतर ऋषीने फक्त 7 धावा, त्यानंतर हरेश भोईरने फक्त 4 धावा आणि आता 2 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत मैदानामध्ये. 1 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत मैदानामध्ये 12. 1 बॉल 12 रन हे समीकरण राऊंड विकेट. आणि यावेळेला चेंडू पायर ब्रश होतोय. हा सामना इथे मात्र जिंकला जाईल टीम मानेरे संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेला फलंदाज मात्र बाद होतोय. तुम्ही पाहू शकाल, चिनू देखील सांगतो की येस, माझ्या बॅटवर ब्रश झाला हा बॉल, नंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कारण विकेट देखील तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत या स्पर्धेमध्ये. एक एक विकेट इम्पॉर्टंट आहे गोलंदाजासाठी आणि त्याचबरोबर एक एक रन महत्वाची आहे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी. कारण या स्पर्धेमध्ये मालिकावीर KTM ड्यूक आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय हरेश भोईर, ज्याने बॅटिंग करत असताना 9 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावांचं षटक टाकलं आणि मानेरे संघाच्या आशा पल्लवित केल्या या मॅचमध्ये. हॅडलक टीम रोहिंजन संघ आणि बेटर लक नेक्स्ट टाईम, एवढंच आम्ही तुमच्यासाठी म्हणू शकतो. परंतु मानेरे संघ हा विजयाचा जल्लोष असाच चालू ठेवा. या आपण ऐकूया तोपर्यंत एक चांगलं संगीत. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण इन्व्हाइट करू नक्कीच युवासेना उमरा कळवा विभागाचे अध्यक्ष सन्माननीय सुमितादा भोईर यांना. तर यायचे सुमितादा, तुमच्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे हरेश भोईर. खूप चांगली फलंदाजी आणि तेवढी चांगली गोलंदाजी करून नक्कीच छान या सामन्याला कलाटणी दिली आणि ज्यांना हा सामना जिंकून दिला जे मसोबा मानेरे टीमला. तर आदरणीय सुमित दादांचे शुभ असते एक आकर्षक मेडल आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि सन्माननीय काशीनाथ पाटील माजी सरपंच काटई यांच्याकडून ऋषीसाठी नक्कीच 3000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील प्राईज झालं होतं ऋषीसाठी 1000 रुपयाचं आणि आता या मॅचमध्ये ऋषीसाठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक येत आहे काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून. तर यायचे ऋषीनं देखील आपला प्राईज कलेक्ट करण्यासाठी आणि सुमितादा भोईर यांच्या शुभ असते. आपण मॅन ऑफ द मॅच नक्कीच हरेशला दिली आणि आता 3000 रुपयाचा प्राईज इथे दिलं जाईल ऋषी भोईरला. एकदा टाय होऊ द्या ऋषीसाठी. सध्या एक की प्लेअर म्हणून भूमिका पार करतोय
मान्यरा टीमच्या बाजूनं आणि ते सामना त्यानं जिंकून दिलाय जय मसोबा मान्य टीमला. वेल पेरिशी बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच आणि ते ड्रॉ होईल आणि ऐकूयात कुणाल दात्याना. तर चारही संघ आपल्याला उपस्थित व्हायचंय. आदर्श पडलेगाव, निशांत जीजी स्पोर्ट्स वाकडन, हेदुटणे संघ आणि जय मसोबा मानेरे टीमचे कॅप्टन. चला या चारही टीमचे कॅप्टन दिनेश शेठ पाटील या स्पर्धेचे शिल्पकार यांना देखील आम्ही आमंत्रित करतो. आणि त्याचबरोबर सुमितजी भोईर साहेब आपल्या मंचावर इथे उपस्थित आहेत. चारही टीम